विद्याप्रवेश शाळापूर्व तयारी कार्यक्रम इयत्ता पहिली विद्यार्थी कृतीपुस्तिका कृतीपत्रिका 26 आपण आता अभ्यास करत आहोत. यामध्ये सापशिडीसारखा खेळ आहे. पहा, हा सापशिडीसारखाच खेळ आहे. जिथे जिथे चांगली कृती आहे तिथे तू शिडी चढून पुढे जाशील व जिथे अयोग्य कृती आहे तिथे पोहोचल्यावर तुला सापाच्या तोंडातून खाली किंवा मागे यावे लागेल. खेळून बघ, आवडला तर घरी पालकांबरोबरही हा खेळ खेळू शकतोस. शिक्षकांनी काय करायचं आहे, मुलांना फासा तयार करून द्यायचा आहे किंवा 6 अर्धे फोडलेले चिंचोके पिस्त्यांची टर्फले घेऊनही दाण टाकता येईल व खेळता येईल. तर आपण हा खेळ कसा खेळायचा ते पाहूया. तर आता दोघांमध्ये हा खेळ खेळत असताना फासा टाकल्यानंतर समजा 5 पडले तर आपण क्रमानं 1, 2, 3, 4, 5 पाचव्या घरात जाणार. तर पाचव्या घरात कोणती कृती आहे पहा तिथे दिसते. तर पाचव्या घरात मुलगा काय करत आहे, हात स्वच्छ करत आहे. हात स्वच्छ करणे ही चांगली कृती आहे म्हणून त्याला तिथे शिडी मिळालेली आहे. तो शिडीवरून डायरेक्ट 33 या अंकापर्यंत पोहोचलेला आहे. तिथे तो पोहोचेल आणि त्यानंतर तो पुढे 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 असं खेळत जाईल. तुमच्या लक्षात आलं का? तर एकानं फासा टाकल्यानंतर त्यानंतर दुसऱ्यानं फासा टाकायचं. तर आता फक्त ह्या कृती योग्य कोणत्या आणि अयोग्य कोणत्या ह्या कोणत्या दिलेल्या आहेत ते आपण आता फक्त अभ्यासूया. नंतर पुढे पुढे जात असताना 17व्या क्रमांकावर काय आहे पहा, मुलगा खेळ खेळत आहे, व्यायाम करत आहे. म्हणजे ही चांगली कृती असल्यामुळे त्याला तिथे शिडी मिळालेली आहे म्हणून तिथून तो वर गेलेला आहे. त्याच्या पुढे पहा, पुढे जात असताना 26व्या क्रमांकाला काय आहे पहा, तो मुलगा दातामध्ये काय करत आहे, नखे कुरतडत आहे. कुरतडत आहे म्हणून ती योग्य कृती आहे का? नाही. म्हणून त्याच्या तोंडाला काय आलेलं आहे, सापाचं तोंड आलेलं आहे तिथं त्या घरामध्ये. म्हणून तो सापाच्या तोंडातून खाली शेपटीचं टोक 9व्या क्रमांकावर आहे, तो 9व्या क्रमांकावर येणार आहे. म्हणजे तो तिथून पुन्हा खाली घसरून खाली येणार, मागे येणार आहे. 29 नंबरला मुलगा काय करत आहे, ब्रश करत आहे. ही चांगली कृती आहे बरोबर ना. म्हणजे ब्रश करत आहे, ही ब्रश करणे ही चांगली कृती आहे म्हणून त्याला 29 नंबरला शिडी मिळालेली आहे. 35 नंबरची कृती कुठली आहे पहा, आंघोळ करणे. ही पण कृती चांगली आहे पण इथं आपल्याला शिडी दिलेली नाही. त्यानंतर पुढे जर जसजसं जातो 42 क्रमांकाला पहा, एक मुलगी कचरा कुंडीत टाकत आहे. ही कृती चांगली आहे म्हणून तिला तिथे शिडी मिळालेली आहे. तिथून ती 61 नंबरला जाईल. 43 नंबरला काय आहे पहा, 43 नंबरला एक मुलगी अस्वच्छ कपडे आहेत, केस विस्कटलेले आहेत, तिनं आंघोळ केलेली नाही, त्यामुळे तिला तिचं तोंड तिथं सापाचं तोंड तिथं आलेलं आहे. आणि ती 43 नंबरला फासा तिथं पडल्यानंतर तिथं आपण गेल्यानंतर सरळ खाली घसरून आपण 20 नंबरला येणार आहोत. म्हणजे सापाच्या खालच्या टोकाशी येणार आहे. त्याच्या पुढे पहा, 54 नंबरला एक मुलगा गेम खेळत आहे पहा, बरोबर आहे ना. मोबाईलवर गेम खेळत आहे. ही कृती अयोग्य आहे म्हणून तिथं सापाचं तोंड आहे. साप गिळून तो शेवटी कुठे येणार आहे, 30 क्रमांकावर येणार आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर पहा, 67 नंबरला एक मुलगी साफसफाई करत आहे. ही चांगली कृती आहे म्हणून ती डायरेक्ट शिडीवरून वर चढून 85 क्रमांकावर जाईल. त्याच्या पुढे पहा, 73 नंबरला एक मुलगा एक अंध व्यक्तीला रस्ता क्रॉस करण्यासाठी मदत करत आहे. ही कृती चांगली आहे त्यामुळे त्याला तिथं शिडी मिळालेली आहे. तिथून तो वर डायरेक्ट 91 नंबरला जाणार आहे. त्याच्या पुढे पहा, 94 क्रमांकावर पहा, दोन मुले एकमेकांशी भांडत आहेत. ही भांडण्याची क्रिया अयोग्य आहे म्हणून तिथे सापाचं तोंड आहे. तिथून तो डायरेक्ट खाली 71 क्रमांकावर येणार आहे. आणि सर्वात शेवटी पहा, 99 क्रमांकावर एक मुलगी जेवणाच्या ताटातील जे अन्न आहे ते फेकून देत आहे. कारण जेवणाच्या ताटामध्ये घेतलेले अन्न पूर्ण खायला पाहिजे होतं पण ती फेकून देत आहे. ही कृती अयोग्य आहे म्हणून तिथून त्या सापाच्या तोंडातून ती डायरेक्ट ती 25व्या क्रमांकावर येणार आहे. या पद्धतीनं हा खेळ खेळायचा आहे. दोघांमध्ये खेळू शकता किंवा तिघांमध्ये खेळू शकताय. आणि खेळत असताना शिडी कुणाला मिळेल, जिथं योग्य कृती आहे तिथे शिडी मिळेल आणि अयोग्य कृती जिथं असेल तिथून सापाच्या तोंडातून ती मुलं खाली येतील. या पद्धतीनं आपल्याला हा खेळ खेळायचा आहे. तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी
समजलेली असेल तर या कृतीपत्रिकेमध्ये सापशिडीच्या माध्यमातून योग्य कृती कोणत्या आणि अयोग्य कृती कोणत्या याचा अभ्यास आपण पाहिलेला आहे. धन्यवाद.